येशू रस्त्याने जात असता त्याने जन्मापासून आंधळा असलेला एका मनुष्यास पाहिले. तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, गुरुजी, हा मनुष्य आंधळा का जन्मला? हा त्याच्या स्वतःच्या पातकांचा परिणाम आहे किंवा त्याच्या आईवडिलांच्या पातकांचा आहे? येशूने उत्तर दिले, हा कोणाच्याच पातकांचा परिणाम नाही, तर देवाचे सामर्थ्य याच्या ठाई प्रकट व्हावे म्हणून हा असा जन्मला. मला ज्याने पाठविले त्याची कार्ये दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजेत. रात्र येत आहे तेव्हा कोणाच्याने कार्य करवणार नाही. मी जगात आहे तोवर मी जगाचा प्रकाश आहे. असे बोलून तो जमिनीवर थुंकला व थुंकीने चिखल करून त्याचा लेप त्याने त्या आंधळ्या माणसाच्या डोळ्यांवर लावला. त्याने त्याला सांगितले, जा आणि शिलोह तळ्यात डोळे धू. शिलोह या शब्दाचा अर्थ पाठविलेला असा आहे. तेव्हा तो मनुष्य गेला आणि त्याने डोळे धुतले आणि डोळस होऊन तो परत आला. एक आंधळा भिकारी म्हणून त्याचे जे शेजारी आणि इतर लोक त्याला ओळखीत होते ते एकमेकांना विचारू लागले, बसून भीक मागणारा आंधळा तो हाच नाही का? काही जण म्हणाले, होय हाच तो. पण इतर म्हणाले, नाही हाच तो कसा असेल, तो फक्त त्याच्यासारखा दिसतो. त्यांचे बोलणे ऐकून तो भिकारी म्हणाला, मी तूच मनुष्य आहे, मग तुझे डोळे कसे उघडले? त्यांनी त्याला विचारले. तेव्हा त्याने सांगितले, ज्याला येशू म्हणतात त्या मनुष्याने चिखल केला आणि त्याचा लेप माझ्या डोळ्यांवर लावला, मग तो मला शिलोहाच्या तळ्यावर जाऊन तो चिखल धुवून टाकण्यास सांगितले. तेव्हा मी गेलो आणि डोळे धुतले आणि मग मला दिसू लागले. त्यावर त्यांनी विचारले, तो मनुष्य आता कोठे आहे? त्याने उत्तर दिले, मला माहीत नाही. तेव्हा त्यांनी त्या मनुष्याला परुषांकडे आणले. आता असे झाले की हे सर्व काही शब्बाताच्या दिवशी घडून आले होते. यास्तव परुषांनीही त्याला दृष्टी कशी आली हे विचारले. तेव्हा येशूने आपल्या डोळ्यांवर चिखल कसा लावला आणि तो चिखल धुवून टाकल्यावर आपल्याला कसे दिसू लागले हे त्याने त्यांना सांगितले. त्यांच्यापैकी काही परुषी म्हणाले, मग हा येशू देवापासून आलेला मनुष्य नाही, कारण तो शब्बात दिवशी काम करतो. परंतु इतरांनी विचारले, पण सामान्य पातकी माणसाला असे अद्भुत चमत्कार कसे करता येतील? मतभिन्नतेमुळे त्यांच्यामध्ये मोठी फूट पडली. शेवटी परुषी द्वेषाने पूर्वी आंधळा असलेल्या माणसाकडे वळले आणि त्याला विचारले, त्याने तुझे डोळे उघडले, तर त्याच्याविषयी तू काय म्हणतोस? यावर तो मनुष्य म्हणाला, देवाकडून पाठविलेला तो संदेष्ट असावा असे मला वाटते. यहुद्यांनी दृष्टी प्राप्त झालेल्या त्या इस्माच्या आई वडिलांस बोलवून विचारपूस करीपर्यंत तो आंधळा असून आता डोळच झाला आहे यावर विश्वास ठेवला नाही. त्याचे आई वडील आल्यानंतर त्यांनी त्यांना विचारले, हा तुमचा मुलगा आहे काय? तो आंधळा जन्मला होता काय? तसे असेल तर मग आता त्याला कसे दिसते? तेव्हा त्याच्या आई वडिलांनी उत्तर दिले, हा आमचा मुलगा आहे व तो आंधळा असा जन्मला होता हे आम्हास ठाऊक आहे, तरी त्याला आता कसे दिसते किंवा त्याला दृष्टी कोणी दिली या गोष्टी आम्हास माहीत नाही. तो स्वतः याविषयी सांगण्या इतपत मोठा आहे, त्यालाच विचारा. यहुदी पुढाऱ्यांच्या भीतीमुळे त्याचे आई वडील असे म्हणाले, कारण त्या पुढाऱ्यांनी जाहीर केले होते की जो येशू हा ख्रिस्त आहे असे म्हणेल त्याला सभास्थानामधून बहिष्कृत करण्यात येईल. त्यामुळे त्याच्या आई वडिलांनी असे म्हटले, तो वयात आलेला आहे, त्याला विचारा. तेव्हा जो मनुष्य पूर्वी आंधळा होता त्याला त्यांनी पुन्हा दुसऱ्यांदा बोलावून सांगितले, देवाचे गौरव कर, येशूचे करू नकोस, कारण तो वाईट मनुष्य आहे हे आम्हाला माहीत आहे. त्यावर तो म्हणाला, तो येशू चांगला आहे की वाईट आहे हे मला ठाऊक नाही, परंतु मला एवढे माहीत आहे की मी पूर्वी आंधळा होतो आणि आता मला दिसते. तेव्हा त्यांनी त्याला पुन्हा विचारले, त्याने तुला काय केले? त्याने तुझे डोळे कसे उघडले?
तेव्हा त्याने उत्तर दिले, पहा मी तुम्हाला एकदा सांगितलेलेच आहे, त्यावेळी तुम्ही ते ऐकले नाही का? पुन्हा ते ऐकावे असे तुम्हाला का वाटते? तुमची देखील त्याचे शिष्य होण्याची इच्छा आहे काय? त्यावर त्यांनी त्याची निंदा केली व ते म्हणाले, तूच त्याचा शिष्य आहेस, आम्ही तर मोशेचे शिष्य आहोत। आम्हाला माहित आहे की देव मोशेशी बोलला, परंतु या येशू बद्दल म्हणशील तर तो कोठला आहे हे आम्हास ठाऊक देखील नाही। तेव्हा त्याने उत्तर दिले, तर मग हे केवढे आश्चर्य आहे, तो आंधळ्या माणसांना बरे करू शकतो आणि तरी देखील तुम्हाला त्याच्याबद्दल काहीही माहिती नाही। आपल्याला ठाऊक आहे की देव वाईट लोकांचे ऐकत नाही, तर जो कोणी देवभक्त असून त्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचे तो ऐकतो। या जगाच्या आरंभापासून कोणी जन्मांधांचे डोळे उघडले असे ऐकण्यात आले नाही। हा माणूस देवापासून नसता तर त्याला हे करता आले नसते। तेव्हा ते रागाने ओरडून म्हणाले, अरे अनावरस दासी पुत्रा, तू आम्हाला शिकविण्याचा प्रयत्न करतोस काय? आणि त्यांनी त्याला बाहेर घालवले। हे येशूने ऐकले आणि तो त्याला भेटल्यावर येशूने त्याला विचारले, तुझा ख्रिस्तावर विश्वास आहे का? तो मनुष्य म्हणाला, प्रभूजी तो कोण आहे? म्हणजे मी त्यांच्यावर विश्वास ठेवीन? तू त्याला पाहिले आहेस, येशू म्हणाला, आणि तोच आता तुझ्याशी बोलत आहे। होय प्रभूजी, तो म्हणाला, मी विश्वास धरतो। आणि त्याने येशूचे पाय धरले। मग येशूने त्याला सांगितले, जे आध्यात्मिक दृष्ट्या आंधळे आहेत त्यांना दृष्टी देण्यासाठी आणि ज्यांना वाटते की आपल्याला दिसते त्यांना ते आंधळे आहेत हे दाखविण्यासाठी मी या जगात आलो आहे। जे परुषी तेथे उभे होते त्यांनी येशूला विचारले, आम्ही आंधळे आहोत असे तू म्हणत आहेस काय? तेव्हा येशू त्यांना उत्तर देत म्हणाला, तुम्ही आंधळे असता तर दोषी नसता, परंतु तुम्ही करता ते तुम्हाला समजते असे तुम्ही म्हणता, म्हणून तुमचा दोष तसाच राहतो।